आपण जर पश्चिम घाट या पर्वश्रेणीचा राजकीय विस्तार जर बघितला तर सर्वप्रथम भारतातील हिमालय पर्व श्रेणीनंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वात सलग व लांब पर्वश्रेणी ती म्हणजे पश्चिम घाट होय या पश्चिम घाटाचा जर विचार केला तर या पश्चिम घाटाची सुरुवात उत्तरेला जे आहे तापी नदीच्या खोऱ्यापासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत झालेला आहे याची लांबी जी आहे जवळपास एक हजार सहाशे किलोमीटर अर्थात सोळाशे किलोमीटर एवढी आहे आता जर आपण या पर्वतश्रेणीचा विस्तार जर बघितला तेही राजकीय दृष्टिकोनातून तर एकूण सहा भारतीय राज्यात याचा विस्तार झालेला आहे त्यामध्ये गुजरात आपला महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ आणि तमिळनाडू या सहा भारतीय राज्यांमध्ये या पश्चिम घाटचा विस्तार झालेला आहे असं आपण म्हणू शकतो